शंकराचे दोन पुत्र गणपती आणि कार्तिकेय सर्वांना माहिती आहेतच. मात्र महादेव शिवशंकरांना 5 कन्या होत्या याबाबत खूप कमी जणांना माहिती आहे. मधुश्रावणी कथेत महादेवाच्या या 5 कन्यांविषयी संदर्भ आढळतो. याशिवाय शिवपुराणात महादेवांच्या एका कन्येचा उल्लेख आढळतो. या मुलीचे नाव मनसा असून नागांची देवता असल्याचे सांगितले जाते. महादेव शिवशंकरांच्या पंचकन्या नेमक्या कोण होत्या आणि त्यांचा जन्म कसा झाला याविषयी एक कथा पुराणात आढळते. पुराणातील एका कथेनुसार महादेव आणि माता पार्वती कैलासावरील एका सरोवरात जलक्रीडा करत होते. त्यावेळी शिवलीलेमुळे 5 कन्यांचा जन्म झाला असे सांगितले जाते. मात्र या कन्या मनुष्यरूपात प्रकटल्या नाहीत, तर त्यांनी नागरूप धारण केले अशी मान्यता आहे. मात्र शिवलीलेमुळे 5 कन्यांचा जन्म झाला आहे याबाबत माता पार्वतींना काहीच माहिती नव्हते. गणपती आणि कार्तिकेयाप्रमाणे महादेव या पंचकन्यांचीही काळजी घेत, त्यांच्यावरही सारखेच प्रेम करत. महादेव दररोज आपल्या पंचकन्यांना भेटण्यासाठी जात असत. दररोज महादेव नेमके कुणाला भेटायला जातात याबाबत पार्वती देवीला उत्सुकता होती. मात्र असे अनेक दिवस सुरू होते. शेवटी पार्वती देवीची उत्सुकता शंकेत परावर्तित झाली. एक दिवस महादेवांचा पाठलाग करत पार्वती देवी सरोवराजवळ पोहोचली आणि पार्वती देवीने जे पाहिले ते अगदी थक्क करणारे होते. पार्वती देवी पाहतात तर महादेव शिवशंकर 5 नागकन्यांसोबत खेळत होते. ते दृश्य पाहून पार्वती देवी अगदी अचंबित झाल्या. त्यांचा राग अनावर झाला आणि त्या नागकन्यांना कठोर शासन करण्यासाठी पुढे सरसावल्या. आपल्या शक्तीचा प्रहार त्या 5 नागकन्यांवर करणार. इतक्यात महादेवांनी पार्वती देवींना रोखले. पार्वती देवीचा राग शांत करत या आपल्याच कन्या असल्याचे सांगितले. सुरुवातीला पार्वती देवीचा यावर विश्वास बसला नाही. मात्र दिव्यदृष्टीने महादेवांनी पार्वती देवींना पटवून दिले आणि नागकन्यांची जन्मकथा सांगितली. महादेवांच्या या पंचकन्यांची नावे आहेत जया, विषहर, शामिलबारी, देव आणि दोतली. महादेव आपल्या पंचकन्यांबाबत पार्वती देवीला सांगताना म्हणाले की श्रावण शुद्ध पंचमीला या 5 नागकन्यांची जो पूजा करेल त्याच्या संपूर्ण कुटुंबाला सर्पदंशाचे भय राहणार नाही. एवढेच नाही तर या पंच नागकन्यांच्या शुभाशीर्वादामुळे घरात धनधान्याची कमतरता राहणार नाही. म्हणूनच नागपंचमीला या 5 कन्यांचे पूजन करणे अत्यंत शुभ मानले जाते अशा या महादेवाच्या 5 कन्यांची कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व शेअर करा. धन्यवाद.